मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपले सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या दोन महत्त्वाच्या जाहिराती घेणार आहोत आपण जाणून। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिली जाहिरात आहे मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटीची। या ठिकाणी पहिलं पद भरण्यात येणार आहे एमएससी बीएड असणाऱ्या उमेदवारांमधून गणित विषयाचं। एमएससी मध्ये बी प्लस असणं आवश्यक आहे। यामध्ये एक पद पूर्ण वेळ अनुदानितसाठी भरण्यात येणार आहे एनटीए मधून, तर एक पद पूर्ण वेळ विना अनुदानित एसबीसी साठी हे पद असणार आहे। दुसरं पद एमबीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी हे इंग्रजी विषयाचं, एक पद अनुदानित एनटीए मधून भरण्यात येणार आहे। तिसरं पद एमएससी बीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी जीवशास्त्र विषयाचं, एक पद विनाअनुदानित तत्वावर या ठिकाणी भरण्यात येणार आहे। चौथं पद आहे एमए बीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी बी प्लस सर्व विषयांसाठी आवश्यक आहे। भूगोल विषयाचं हे एक पद भरण्यात येणार आहे पूर्ण वेळेसाठी। न्यायप्रविष्ट कालावधीसाठी ओपन, त्यानंतर आणखी एक पद भरण्यात येणार आहे अर्धवेळेसाठी ओपनमधून। पाचवं पद आहे एमएससी आयटी असणाऱ्या उमेदवारांसाठी माहिती तंत्रज्ञानाचं। एमएससी आयटी, एमईआयटी, एमसीए किंवा एमसीएस असल्यास आपण अर्ज करू शकता। एक पद पूर्ण वेळेसाठी भरण्यात येणार आहे, तर एक पद अर्धवेळ विनाअनुदानित तुकडीवर ही पदे भरण्यात येणार आहेत। सहावं पद असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यकाचं। किमान विज्ञान शाखेतील पदवी या ठिकाणी आवश्यक आहे किंवा बारावी विज्ञान असलं तरीही या ठिकाणी आपण अर्ज करू शकतो। एक पद एनटीबीमधून, एक पद एसटीमधून, तर एक पद ओपनमधून या ठिकाणी भरण्यात येणार आहे। त्यानंतर एचएससी बीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी पदे उपलब्ध आहेत। गणित, विज्ञान आणि मराठी विषयासाठी दोन पदे अनुदानित तुकडीवर भरण्यात येणार आहे। यामधील एक पद एसटीमधून तर एक पद एसबीसीमधून भरण्यात येणार आहे। आठवं पद बीए बीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी इंग्रजी किंवा संस्कृत किंवा मराठी विषयासाठी इंग्रजी, संस्कृत किंवा मराठी एक पद अनुदानितसाठी ओपनमधून भरण्यात येणार आहे, तर एक पद विनाअनुदानितवर ओपनमधून भरण्यात येणार आहे। नवं पद आहे बीएससी बीएड असणाऱ्या उमेदवारांसाठी गणित आणि विज्ञान विषयाचं सेमी वर्गासाठी। विनाअनुदानितची ही पदे असणार आहेत, दोन पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत, एक पद ओपनमधून तर एक पद एससीमधून भरण्यात येणार आहे। तरी संबंधित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रे व अर्जासह दिनांक 20/6/2022 रोजी सकाळी 10 वाजता नाम जोशी विद्याभवन गोरेगाव रायगड येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे। मानगाव तालुका एज्युकेशन सोसायटी गोरेगाव जिल्हा रायगड या संस्थेच्या राजाभाऊ मोने उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव व नाम जोशी विद्यालय गोरेगाव रायगड या ठिकाणी अनुदानित व विनाअनुदानित तुकड्यांसाठी सन 2022 ते 2023 साठी खालीलप्रमाणे सहाय्यक शिक्षक शासन परवानगी मिळेपर्यंत अस्थायी संस्था मानधन तत्वावर नेमण्याचे आहेत। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पवित्र पोर्टलमधून भरती सुरू आहे। शासनाच्या परवानगीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे। जाहिरात क्रमांक 2 आहे श्री केशवस्वामी शिक्षण संस्था मौदा जिल्हा नागपूर द्वारा संचालित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मौदा जिल्हा नागपूर। खालील विषयाकरता क म वी शिक्षकांची पदे या ठिकाणी भरायची आहेत। पहिलं पद रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र व गणित विषयासाठी एमएससी बीएड असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत। चार पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ओपनमधून। दुसरं पद इंग्रजी व मराठी विषयासाठी एम ए इंग्रजी किंवा मराठी असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत, परंतु सोबत बीएड असणं आवश्यक आहे। एक पद ओपनमधून या ठिकाणी भरण्यात येणार आहे। वरील पदांकरता पात्रताधारक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह बुधवार दिनांक 22/6/2022 सकाळी 9:30 वाजता संस्थेचे कार्यालय जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मौदा या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे।